पाणे तालुक्यामधील वडझिरे येथील रामलिंग पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी बबनराव राजधर गंधाकते यांचे आज रविवारी दिनांक 11 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजता अहमदनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये वयाच्या 71व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोरोना संसर्ग झाल्याने ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालपणापासूनच सामाजिक कार्यामध्ये आवड असलेले बबनराव हे तालुक्यामध्ये दादा या नावाने परिचित होते. वडझिरे गावचे सरपंचपद, सोसायटीचे चेअरमन, पाणे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदासह विविध पदे त्यांनी भूषवली. गावाच्या सामाजिक राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणी असलेले बबनराव यांनी अनेक शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. माजी आमदार बाबासाहेब ठुबे, माजी आमदार विजयराव औटी यांच्याबरोबर त्यांनी काम केले. सध्या आमदार निलेश लंके यांच्यासोबत ते राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात 3 मुले व 2 मुली असा परिवार आहे. आमदार निलेश लंके विद्यार्थी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गंधाकते यांचे बबनराव हे आजोबा होते. त्यांच्या निधनाने तालुक्यातील ज्येष्ठ जुन्या जमान्यातील चांगले व्यक्तिमत्व हरपल्याची भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे. मायभूमी न्यूज परिवाराच्या वतीने स्वर्गीय बबनराव दादा गंधाकते यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.